अनेक वेळा चोरी करून दरोडा टाकून व अन्य पद्धतीने नुकसान करणाऱ्या टोळ्या पकडल्याच्या आपण बातम्या पाहिल्यात. परंतु आळसनमध्ये गेल्या 2 दिवसापासून जे घडतं आहे ते अत्यंत अजबच आहे. शेतकऱ्याचे नुकसान करणारी टोळी आता सक्रिय झाली आहे. चला पाहूयात काय आहे हा प्रकार. गेल्या 2 दिवसापासून खानापूर तालुक्यातील आळसन येथे शेतीचे नुकसान करणारी टोळी सक्रिय झाली आहे. यामध्ये शेतीचे नुकसान करणाऱ्या अज्ञातांनी उच्छाद मांडून धुडकूस घातला. सध्या आळसन व परिसरात गेल्या 2 दिवसापासून शेतात असणाऱ्या पाईपसह चेंबर, शेतीपंप, वीज पेटी, ठिबक सिंचन, व्हेंचुरी व अन्य शेतीचे साहित्य मोडून टाकण्यात आले. 2 दिवसापूर्वी झालेल्या घटनेनंतर अनेकांनी फोडलेले साहित्य दुरुस्त केले, तरी देखील अज्ञात माथेफिरूने हे परत कृती केल्याने शेतकरी चांगले संतापले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी याबाबत न्याय मागण्यासाठी विटा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन घटनेची माहिती दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी किसान यांनी गोपनीय माहिती घेत या माथेफिरूस कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेणार असल्याचं सांगितलंय. आळसुंद गावामध्ये शेतकऱ्यांचे जे शेती उपयोगाच्या वस्तू आहेत ते कोणतरी असा माथेफिरू आहे तो त्या शेतीचं नुकसान करत आहे. पाईपा तोडणे, मीटर काढून फोडणे अशा प्रकारचे उद्योग करत आहेत. तरी पोलिसांमार्फत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तो सदर माथेफिरू कोण आहे त्याला शोधून त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत. 2 दिवसापासून होणाऱ्या या घटनेमुळे आळसनमधील शेतकरी चांगले संतापले असून नुकसान केलेल्या साहित्याचे ठसेही तपासण्यासाठी पाठवले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्याच्या लवकरच पोलीस मुसक्या आवळणार आहेत. चंद्रकांत जाधव, सहसा न्यूज, विटा.